शहर मध्यमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हाजी इम्तियाज पिरजादे यांनी मौलाली चौक इथं जनसंवाद साधला. शहर मध्यमध्ये चुरशीची लढत होत असून विविध पक्षांनी आपली मोठी कसरत इथं सुरू केली आहे. पण कोणता पक्ष बाजी मारणार हे येत्या 24 तारखेलाच कळणार. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हाजी इम्तियाज पिरजादे यांनी मौलाली चौक येथील कोंची कोरवी गल्ली इथं जाऊन आपल्याला जर विकास घडवून आणायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या, आपला वंचित घटक मजबूत करा, बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करा असं आवाहन केलं. आपण सगळ्या माता बंधू भगिनींना 21 तारखेला आपण गॅस टाकीच्या चिन्हावर बटन दाबायचंय आणि तुम्ही बाळासाहेबांचे हात मजबूत करायचे, बाबासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करायचे. आपण सगळ्यांनी मिळून जर आपल्याला दारू व्यसन मुक्ती करायची आहे, आपले संसार व्यवस्थित चालवायचे असेल तर तुमच्यासाठी मी रात्रंदिवस काम करायला मी तयार आहे. सगळ्यात अगोदर मला जी इथं जाणवायला लागलंय की आज रोगराई, रस्त्यावरती कचरा आहे, कचऱ्याचं गाड्या साफ होत नाही, कचरा स्वच्छ होत नाही. आमच्या माता भगिनी मुलं आजारी पडली तर कुठं औषधाला पैशासाठी वनवन फिरावं लागतंय, मग कुठला आमदार येत नाही आपल्याकडं, कुठला नगरसेवक येत नाही. आपल्याला आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागतात. यासाठी निवडणुकीला फक्त मी मतं मागायला आलेलो नाही आहे, मला तुमचा सगळ्याचा आशीर्वाद पाहिजे. यावेळी विनायक केंगार, वैभव जाधव, विशाल घटकांबळे, अर्जुन मगर, सोफी पिरजादे, प्रभाकर गायकवाड, निजाम सरकार, रुपाली कांबळे, महानंदा पूर्वी, अमोल काळे यांची उपस्थिती होती.